तातडीने अटक करा, त्यावर पोलिसांनी सांगितलं की आम्ही तातडीने कारवाईची आम्हाला त्यांनी जे आहे म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही पोलीस यंत्रणेवर विश्वास करतो आणि राज ठाकरेंची दादागिरी पुनश्च आम्ही सांगत आहोत. तुम्ही खेळाडू पोलोचे असाल परंतु तुम्ही राजकारण जे म्हणतात ना आपण काय म्हणतो आपण त्याला पाहुणे कलाकारासारखं करत असाल, परंतु महाराष्ट्राला पाहुणे कलाकार तुम्ही राज ठाकरे. आम्ही वेटीस धरू देणार नाही आणि विध्वंस आम्ही होऊ देणार नाही हे आम्ही डंक्याची चोट पे आम्ही तुम्हाला खबरदारी म्हणून सांगत आहोत. हिंदू राष्ट्र भारत हमारा असं मानणारा कष्टकरी जनसंघ हे संघटन आहे. जे संघटन या भारत म्हणून मग तो गुजराती भाऊ असेल, बॉम्बेमध्ये राहणारा हिंदी भाषिक भाऊ असेल, तमिली भाऊ असेल, तेलुगू भाऊ असेल, मराठी भाऊ असेल, या सगळ्यांसाठी महाराष्ट्र बॉम्बे आणि हिंदू राष्ट्र भारत हमारा म्हणून इथे सुखाने गुणागोविंदाने नांदणारी माणसं आहेत. परंतु मागील काही काळापासून हे लक्षात आलेलं आहे की पोलोचे जे खेळाडू आहेत ते पोलोचे खेळाडू कायमस्वरूपी कधीतरी बाहेर येऊन वल्गना करत असतात. ते म्हणजे श्री राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष आहेत एका छोट्याशा राजकीय पक्षाचे. ते काय करतात तर ते येतात आणि कधी भाषेवरून मुंबईला लढवायला पाहतात, तर कधी आता आज त्यांना अचानक सुचलं, पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं जसं वयवृद्ध माणसं जसे स्टोरी टेलर असतात आजोबाच्या वयातले त्याप्रकारे येऊन सांगितलं की आम्ही म्हणे आम्ही टोल नाके जाळून टाकू आणि त्यानंतर काही वेळामध्येच टोल नाके जाळण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या बॉम्बेनी या मुंबईनी बेरोजगारी युवकावर येऊन ठेपलेली अशा नालायक विचारांमुळं त्याचं कारण सांगायचं की कायद्याची पायमल्ली करू नका. एक दुसरी गोष्ट त्यामुळं जो बिझनेस आहे मुंबईतला तो निघून जातो. आज ज्या प्रकारे सार्वजनिकरित्या जे टोल नाके ते जाळण्यात आले स्वतः वल्ग म्हणजे हे करून इन्स्टिगेट करून ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आज कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री पाटील, मनोज मुदलियार, श्री राठोड, श्री तिवारी, श्री धकाते ह्या सगळ्या महत्त्वाच्या कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्याने जे आहे शिवाजी पार्क पोलीस स्थानकात CRPC 154 खाली श्री राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष यांच्यावर FIR दाखल करावा आणि त्यांना तातडीने अटक करावी, कारण महाराष्ट्राला मुंबईला बॉम्बेला विध्वंस नको आहे. याकरिता कष्टकरी जनसंघ अग्रगण्य आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारे राज ठाकरेंची दादागिरी चालू दिली जाणार नाही हे डंक्याची चोट पे सांगत आहोत, कारण कष्टकरी जनसंघ हा जे आहे सर्वांना सर्व समावेशक बॉम्बेला जे आहे न्याय मिळावा ह्याच्यासाठी लढणारा कष्टकरी जनसंघ आहे. आम्ही स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं उद्या अधिकचा विध्वंस झाला, उद्या अधिकची जाळपोळ झाली तर याला राज ठाकरेच जिम्मेदार असणार आहेत, त्यामुळे त्यांना तातडीने अटक करा. त्यावर पोलिसांनी सांगितलं की आम्ही तातडीने कारवाईची आम्हाला त्यांनी जे आहे म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही पोलीस यंत्रणेवर विश्वास करतो आणि राज ठाकरेंची दादागिरी पुनश्च आम्ही सांगत आहोत. तुम्ही खेळाडू पोलोचे असाल परंतु तुम्ही राजकारण जे म्हणतात ना आपण काय म्हणतो आपण त्याला पाहुणे कलाकारासारखं करत असाल, परंतु महाराष्ट्राला पाहुणे कलाकार तुम्ही राज ठाकरे. आम्ही वेटीस धरू देणार नाही आणि विध्वंस आम्ही होऊ देणार नाही हे आम्ही डंक्याची चोट पे आम्ही तुम्हाला खबरदारी म्हणून सांगत आहोत.